मी कवी सचिन गांगुर्डे. एका कवीनं दुसऱ्या कवीच्या कवितेच्या प्रेमात पडावं म्हणजे कवितेची ताकद काय असते ते बघा. त्यातही खास करून विजय कुमार मिठे सरांसारख्या दर्जेदार कवीची त्यातही प्रेम कविता जर असेल तर किती मजा, नाही का? मी माझ्या आवाजात मला आवडणारी विजय कुमार मिठे सरांची कविता आपल्या समोर सादर करतोय, ऐका आणि आनंद घ्या. तर कविता सादर करतोय तुला जाता येताना. तुला जाता येताना मी नुसतच बघायचं, तुला जाता येताना मी नुसतच बघायचं, सांग किती दिवस ग असं मनात झुरायचं, सांग किती दिवस ग असं मनात झुरायचं, तुझं तारुण्याच दिस नाही घरात बसायचं, तुझं तारुण्याच दिस नाही घरात बसायचं, लाज लाजून नटायचं आणि खुदकन हसायचं, लाज लाजून नटायचं आणि खुदकन हसायचं, सखेदाराच्या आडून काग चोरून बघायचं, सखेदाराच्या आडून काग चोरून बघायचं, सांग किती दिवस ग असं मनात झुरायचं, सांग किती दिवस ग असं मनात झुरायचं, दिस पावसाच आलं तुला मला भेटण्याच, दिस पावसाच आलं तुला मला भेटण्याच, तू पावसात भिजायचं आणि लाजूक ना जायचं, तू पावसात भिजायचं आणि लाजूक ना जायचं, तुझ ओल ओल रूप मी नुसतच बघायचं, तुझ ओल ओल रूप मी नुसतच बघायचं, सांग किती दिवस ग असं मनात झुरायचं, सांग किती दिवस ग असं मनात झुरायचं, माझ्या नावाच गोंधन तू कपाळी गोंधायचं, माझ्या नावाच गोंधन तू कपाळी गोंधायचं, खोल काळजाच्या आत मी सपान पेरायचं, तुझ्या काळजाच्या आत मी सपान पेरायचं, किती आले गेले दिस तुला सपनात बघायचं, किती आले गेले दिस तुला सपनात बघायचं, सांग किती दिवस ग असं मनात झुरायचं, सांग किती दिवस ग असं मनात झुरायचं, तुला जाता येताना मी काग नुसतच बघायचं, तुला जाता येताना मी काग नुसतच बघायचं, सांग किती दिवस ग असं मनात झुरायचं, असं मनात झुरायचं, असं मनात झुरायचं. धन्यवाद मित्रांनो. मला प्रचंड आवडणारी मिठे सरांची कविता मी आपल्याला ऐकवली, आपल्यासमोर सादर केली, आणि मला असं वाटतं ह्या कविते संदर्भात जर आपल्याशी मिठे सरांनी जर संवाद साधला तर तो खूप छान आणि सुरेल होईल. सुरेल कविते सोबत सुरेल संवाद ही म्हणजे मोठी मेजवानी असणार आहे. तर मी मिठे सरांना विनंती करतो की सर, तुमच्या तारुण्यातली एक चिरतरुण अशी कविता जी मला आवडते ती आपण त्या कवितेबद्दल दोन शब्द रसिकांना सांगावेत. तर मिठे सर. मित्र, खरंच सांगायचं तर माझी जी कविता आहे ही मी माझ्या तरुणपणामध्ये लिहिली. मी जेव्हा कॉलेजला होतो त्यावेळी ही कविता मी लिहिली आणि आज ती कविता ऐकण्याचा आनंद मला यांच्यामुळे मिळाला. माझे मित्र सचिन गांगुर्डे यांनी अतिशय सुरेल आवाजामध्ये आणि अतिशय सुंदर अशी चाल लावून ही कविता म्हटली आणि मला प्रचंड आवडली. आपल्यालाही नक्कीच आवडली असेल. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि कादवाश्वर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून कादवाश्वर यूट्यूब चॅनलमध्ये सहभागी व्हा. धन्यवाद. बाय. सबस्क्राईब करा कादवाशिवार यूट्यूब चॅनलला आणि शेजारील बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. कविता आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.